आज जे तुमच्याबरोबर आहेत हां शेळ्या, त्या तिथे नव्हत्या, शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे. आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभं आहे. पण देवेंद्र फडणवीस हे शूरपणकेच्या भूमिकेत शिरलेले आहेत. ते अनेक मायावी रूपं घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करत आहेत. पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे, ते यासाठीच होत आहे की आम्हाला या शूरपणकेचं नाकच कापायचं आहे 2024 साली. पहा तुम्ही.